दिनांक 26 तारखेला बुधवार रोजी येत्या दुपारी 11 वाजता शनिवार बाजार येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तर्फे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, समाजवादी काँग्रेस पक्ष, भाकप, शेकाप, कवाडे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने एक भव्य मोर्चा भाजप सरकारच्या विरोधात आम्ही परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार आहोत. तरी आपण मोठ्या संख्येने त्या याच्यामध्ये मोर्चामध्ये आपण सहभागी व्हावं. या मोर्चामध्ये मागण्या ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मागण्या आहेत, राफेल घोटाळा प्रकरणी त्याची चौकशी करावी, त्याच्यावर एफ आय आर दाखल करावा ही मागणी प्रमुख राहणार आहे. जे दरवाढ पेट्रोल आणि डिझेल आणि गॅसच्या संदर्भात झाली आहे त्याची दरवाढ कमी करावी, वाढलेले वीज बिल दर कमी करावेत, मूग सोयाबीन या संदर्भामधले जे हमी भाव जाहीर केलेले आहेत परंतु त्याची खरेदी शासनानं आतापर्यंत आणखी सुरू केलेली आहे ती त्वरित सुरू करावी, सध्या करपलेल्या सोयाबीनच्या संदर्भामध्ये त्वरित पंचनामे करून त्याला नुकसान भरपाई शासनानं द्यावी, अशा विविध मागण्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये आहेत. त्याचबरोबर संजय गांधी निराधारमध्ये वर्धापन काळाच्या जी काय आठ लावलेली उत्पन्नाची ते उत्पन्नाचं सर्टिफिकेट आपण रद्द करावी अशी मागणी आहे. आणि 600 पासून ते 1000 पर्यंत त्याला अनुदान द्यावं संजय गांधी निराधार योजनेमध्ये या प्रकारची मागणी आहे. त्याचबरोबर जे रमाई घरकुलाच्यामध्ये जाचकाठी शासनाने या ठिकाणी लावलेल्या त्या जाचकाठी रद्द कराव्यात आणि रमाई घरकुलाचा सर्वसामान्य मागासवर्गीयांना त्या लाभ द्यावा अशा प्रकारची मागणी आहे. ह्या सर्व मागण्या घेऊन भव्य मोर्चा आम्ही दिनांक 26 तारखेला दुपारी 11 वाजता शनिवार बाजारपासून निघणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालयावर. तर आपल्याला संनम्र विनंती आहे की आपण त्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे ही विनंती.